नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाइन्सवर। डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणी आणखी एक खुलासा, त्यांना ओळखणारे दोघे जण अगोदरच घटनास्थळी आले होते। बीडचा आमदार व्हायचा असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही तर राजूरच्या गणपतीचा आशीर्वाद महत्वाचा, धनंजय मुंडेंची टीका। जम्मू काश्मीरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरूच। पिकावर फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा, विठ्ठल घोषारी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। आणि गोव्याच्या नेतृत्वात बदलाची मागणी, पर्रिकरांच्या ढासळत्या तब्येतीमुळे जोर धरू लागली मागणी। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली, त्या पुलावर त्यांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहोचले होते। त्यानंतर कळसकर आणि अंदुरे पुलावर पोहोचले अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली, त्या पुलावर नरेंद्र दाभोळकर यांना ओळखणारे दोघे आधीच पोहोचले होते। त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुलावर पोहोचले अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे। दाभोळकर पुलावर आले तेव्हा शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हेच दाभोळकर आहेत का याबाबत तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली। खात्री होताच दाभोळकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या। कळसकर आणि अंदुरेला दाभोळकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असं सीबीआयच्या तपासात समोर आलं आहे। या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केलाय। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे। बीडचा आमदार व्हायचा असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही तर राजौरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांचं नाव न घेता लावलं आहे। बीडच्या राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावरती गणपतीची आरती केली। याची चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। बीडचा आमदार व्हायचा असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला। विशेष म्हणजे राजुरी हे जयदत्त क्षीरसागर यांचं मूळ गाव आहे। राजुरीचा गणपती हा परिसरात प्रसिद्ध आहे। राजुरी येथे गणपतीचं मंदिर असून ते जागृत असल्याने भाविकांची श्रद्धा आहे। या ठिकाणाला राजकीय महत्त्व देखील आहे। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी धनंजय मुंडे बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, बीड। जम्मू काश्मीरातील कुलमगाम जिल्ह्यातील चौगाममध्ये सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे। या भागात आणखीन काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार चौगाम भागात दहशतवाद्यांसोबत चकमक जारी आहे। या दहशतवाद्यांना मारणं ही पोलिसांची मोठी कामगिरी आहे, कारण मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे। या संघटनांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात आहे। यापैकी काही जणांवर 2 बँक कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आणि लूट केल्याचा आरोप आहे। चौगाममध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली। या माहितीच्या आधारावरती सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्च ऑपरेशन चालू असतानाच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला। सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली। हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर येथील 33 वर्षीय विठ्ठल प्रभाकर भुसारी या शेतकऱ्याचा विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। पिकांवर कीटकनाशकाच्या फवारणी दरम्यान भुसारी यांना विषबाधा झाली आहे। कीटकनाशकाची फवारणी करण्यादरम्यान विषबाधा झाल्याने विठ्ठल भुसारी घरी परतताच त्यांना उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे त्यांना तातडीने गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यांना हलवण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मृतक विठ्ठल भुसारी यांच्याकडे 2 एकर शेती असून संसाराचा गाडा चालवण्यासाठी ते दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत होते। त्यांच्या पाठीमागे पत्नी, 4 वर्षाची मुलगी, 1 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे। मृतक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने
त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी याकरिता मृत्यूचे कारण स्पष्ट होताच वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करू असे तालुका कृषी अधिकारी माधुरी गायकवाड यांनी सांगितलंय. विलास नवघरे. नमस्कार, मी माधुरी रमेश गायकवाड, तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट. आज आम्ही इथं अल्लीपूर गावात उभा आहोत की इथे कालच आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे एका शेतकऱ्याची शेतमजुराची विषबाधेमुळे मृत्यू झालेला कालच्या तारखेमध्ये. म्हणून आम्ही सर्व कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारीची प्राथमिक तपासणी केली की त्या शेतकऱ्याचा कशामुळे विषबाधेमुळे मृत्यू झाला की नाही ती तपासणी केली असता त्यांच्या घरच्यांकडून आणि बाकीच्यांच्या सर्व शेतमजूर त्यांचा भाऊ यांचा बयान घेतला आणि त्यातून आम्हाला असं दिसलं की शेतकऱ्याने त्यांच्याकडून ओडिसी आणि फॉस्किल असे दोन औषधांची एकत्रित फवारणी केल्यामुळे त्याचा विषबाधेने मृत्यू झाला असं त्यांच्या सांगितलं आहे त्यांनी. तर आम्ही त्या प्रमाणे ते सर्व बयान घेतलेलं आहे आणि तसा प्राथमिक स्वरूपाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत आणि त्याचनंतर जसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल तर त्याच्यावरून आपल्याला पूर्णपणे स्पष्ट होऊन जाईल की ॲक्च्युअल काय घडलं आणि कशामुळे त्याचा मृत्यू झाला हे आपल्याला त्याच्यात निदर्शनास येऊन जाईल. शालिनी प्लस, वर्धा. दीर्घकाळापासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ढसळत्या तब्येतीमुळे प्रदेश भाजपात चिंतेचे वातावरण पसरले. यातच आता नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपाचा गोव्यात हातमिळवणी केलेला महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात सत्ता बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुढील उपचारासाठी दिल्लीला एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या 2 दिवसापासून कलंगूट येथील खासगी रुग्णालयात मनोहर पर्रिकर यांच्यावरती उपचार सुरू होते. त्यानंतर 1.5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल ते घरी परतले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मनोहर पर्रिकर मंत्रालयात हजर होणार होते. अमेरिकेहून परतल्यानंतर गेले 8 दिवस पर्रिकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य, घटक पक्षांचे नेते किंवा पक्षाच्या कोर कमिटीलाही भेटण्याचे त्यांनी टाळले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, गोवा. काही वर्षापूर्वीच दुष्काळी स्थितीचा अनुभव लातूरकरांनी घेतला. आता पुन्हा पाणीवाणीचं संकट लातूरकरांवर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा विचार प्रशासन करत आहे. यावर्षीही पावसाने लातूर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्ह आहे. परतीच्या पावसावरच आता सर्व भिस्त आहे. याचमुळे लातूर महापालिका 8 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा भविष्यात जास्त दिवसांच्या अंतराने देण्याच्या विचारात आहे. काही वर्षापूर्वी दुष्काळी स्थितीचा अनुभव लातूरकरांनी घेतला आहे. तीच वेळ आता येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 50% पाऊस झाला असला तरी मांजरा आणि निम्मतेरणा या मोठ्या प्रकल्पांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 17% उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे लातूरकरांना पिण्याच्या पाण्याविषयी चिंता कायम आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही परतीच्या पावसावरच धरणातील पाणीसाठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्ह्यात मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प हे महत्त्वाचे असून इतर 8 मध्यम प्रकल्प आहेत. मांजरा धरणाच्या माध्यमातून केज, धारूर, कळंब, शिरढोण, मुरुड आणि लातूर महापालिका तसेच लातूर औद्योगिक परिसरात पाणीपुरवठा केला जातो. या धरणांची संचय पातळी 542.37 मीटर असली तरी सद्यस्थितीला केवळ 6.374 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 3.50% पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाचे क्षेत्र मोठे असले तरी यावरती अवलंबून असणाऱ्या गावांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूरला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, लातूर. गणराया पाठोपाठ सोन पावलांनी गौरी गणपतीचे आगमन झाले आहे. वैजापूर तालुक्यातही गौरी गणपतीचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यात आले. घरोघरी गौरीच्या देखावाची सजावट, फराळाचे पदार्थ तयार करण्यात महिला मग्न असल्याचे दिसून आले. महालक्ष्मीचा हा सण 3 दिवस घरोघरी साजरा होणार आहे. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी महालक्ष्मीचे विसर्जन होईल. प्रथेप्रमाणे त्यांची स्थापना, पूजन आणि विसर्जन केले जाते. गौरींच्या सजावटीसाठी महिला मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात. सजावटीसाठी लागणारे वैविध्यपूर्ण साहित्य, दागिने, साड्या, फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, फळे, फुले, खेळणी इत्यादी साहित्याने मखर सजावले आहेत. गौरींच्या पूजनासाठी 16 भाज्यांचा नैवेद्यही दाखवला जातो.
तीन दिवस अगदी आनंदाचे उत्साहाचे वातावरण या निमित्ताने दिसून येते. महेश जगदाळे, शालिनी प्लस, वैजापूर. पुणे जिल्हा परिषदेचे लांडेवाडी प्राथमिक शाळेत स्वच्छ भारत पंढरवाडा आणि गणेशोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इतिहास पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे स्वच्छ भारत पंढरवाडा व गणेशोत्सव निमित्ताने शाळेच्या भव्य प्रगणामध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेत विशेषतः आदिवासी मुलांनी रानातील विविध प्रकारची फुले आणून त्या रंगीबिरंगी फुलांनी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रांगोळीसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध केले होते. झाडांची पाने, फुले व वेली हे या रांगोळी स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. विद्यार्थ्यांना आपल्या कलेबद्दल व विविध सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही केंद्र शाळा असून या शाळेत स्पर्धांबरोबर व्याख्याने, योगासने, गीत गायन, कवायत, विविध उत्सव देखील साजरे केले जातात. या सर्व उपक्रमांना पालकांबरोबर ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभते. आजच्या या रांगोळी स्पर्धेचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी केले होते. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. देशाची राजधानी दिल्लीच्या बुराडी भागात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणात महत्वाचा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या अहवालानुसार ही आत्महत्या नसल्याचं समोर आलंय. राजधानी दिल्लीच्या बुराडी भागात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. शुक्रवारी दिल्ली पोलिसांना मनोवैज्ञानिक ऑप्टेसी रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू हा आत्महत्या नसल्याचं म्हटलं आहे, परंतु अंधश्रद्धेपोटी एक विधी करत असताना झालेल्या दुर्घटनेत हे सर्वजण ठार झाल्याचं म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी जुलै महिन्यात CBIला सायकोलॉजिकल ऑप्टेसी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर मिळालेल्या अहवालानुसार मृतांचं मनोवैज्ञानिक ऑप्टेसीच्या माध्यमातून ही घटना म्हणजेच आत्महत्या नव्हे तर दुर्घटना होती. मृतांपैकी एकाही सदस्याच्या ध्यानीमनीही आत्महत्येचा विचार नव्हता. मनोवैज्ञानिकांच्या अभ्यासादरम्यान CBIच्या फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेनं घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये लिहिलेल्या गोष्टींचं आणि पोलिसांनी नोंदवलेल्या चुंडवात कुटुंबाचे इतर सदस्य आणि मित्रमंडळींच्या जबाबाचं विश्लेषण केलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली. सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे, पण भविष्यातलं मी सांगू शकत नाही, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी केले आहे. आधीच कृपाशंकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उदान आले असताना त्यांनी केलेल्या या सूचक विधानाने चर्चांना आणखीनच बळ आले आहे. सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे, पण भविष्यातलं मी सांगू शकत नाही, असे विधान काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी केलं आहे. आधीच कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उदान आलं असताना त्यांनी केलेल्या या सूचक विधानाने चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे. कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. कालच या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली, त्यामुळे कृपाशंकर यांच्यावरती भाजपची कृपा होणार का असा सवाल उपस्थित होतोय. याच प्रश्नाला विचारताना कृपाशंकर यांचं आजचं विधान महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा, अप्पा, ये पेड़ की सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चक्क एका कोंबड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. चला तर मग पाहूयात या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवसाची बातमी. Thank you.
अण्णा असा हका मारणारा कोंबडा, तात्या असे आरोळी ठोकणारा कोंबडा आणि त्यानंतर चार पायाची कोंबडी आपण पाहिली. आता आणखी एक लाडका कोंबडा चर्चेत आलाय. पुण्यात एका कुटुंबाने चक्क आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. पुण्याच्या खेडमध्ये कोंबड्यावरती जीवापाड प्रेम करणारं सोनावणे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला. 2 वर्षापूर्वी मुलगा ऋतुराज सोनावणे याला गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हा कोंबडा रस्त्यावरती सापडला होता. सोनावणे कुटुंबियांनी आवडीने या कोंबड्याचं नाव पिलू असं ठेवलं. 2 वर्षापूर्वी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना मुलगा ऋतुराजने घरी कोंबडा आणल्याने घरचे त्याला ओरडले होते. मात्र मुलाच्या हट्टापायी या कोंबड्याला सोनावणे कुटुंबियांनी आपल्या घरातील सदस्य बनवलं. त्यानंतर सोनावणे कुटुंबियांना या कोंबड्याचा लळा लागला आणि त्यांनी पुढे त्याचं पिलू असं नामकरण केलं. 2 वर्षापूर्वी गणेश चतुर्थी असताना मी रस्त्यावरून येत होतो तेव्हा मला एक कोंबडीचं पिल्लू सापडलं. त्याला मी घरी आणलं. मग माझ्या घरचे म्हणले की त्याला सोडून ये. मग मी त्याला सोडलं नाही, त्याला पाणी आणि बाजरी दिली. मग ते माझ्या संग लाड घालायला लागलं. मी त्याला तसंच ठेवलं 2-3 दिवस. मग तसंच वर्ष गेले, 1 वर्ष गेलेला. मग आज त्याचा बड्डे आला. मग तो सेलिब्रेट केला. त्याचा बड्डे एखादा छोट्या मुलासारखा हे केला, साजरा केला आणि त्याचा केक, त्याचा आवडता केक आणलेला. आता पिलूला सोनावणे कुटुंबियांची भाषा समजू लागली आहे. सोनावणे कुटुंबही पिल्लूचा हट्ट पूर्ण करू लागलेत. म्हणूनच 2 वर्षापूर्वी ज्या दिवशी पिलू सोनावणे कुटुंबियाचा सदस्य झाला त्याच दिवशी त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवशी केक कापून पिलूला तो भरवला जातो. अशा रीतीने रस्त्यावर सापडलेल्या कोंबड्याचं नशीब फळफळलंय. गणेशचतुर्थीच्या दिवशी रस्त्यातून माझ्या मुलाला कोंबडीचं छोटं पिल्लू मिळालेलं. त्याने ते घरी आणलं. ते खेळणं म्हणून त्याने आणलं, आवडीने ठेवलं. आम्ही ठेवून घेतलं, म्हटलं 4 दिवस राहील नंतर जाईल कुठेतरी. पण ते आमच्यामध्ये एवढं रमत गेलं का ते आमच्या घरातलं कधी सदस्य झालं आम्हाला कळालंसुद्धा नाही. आणि त्याच्याशी बोलणं वगैरे सुरू झालं आमचं आणि त्याला आमची भाषाही कळायला लागली. आणि तो इकडे ये पिल्लू, जेवण घे, पाणी पिय, झोपायला जा. आणि तो आम्ही घरात घुसलं का लाडाने आमच्या पायाजवळ नाचतो, मला घ्या जवळ, माझे लाड करा. त्याच्यामुळं तो आमच्या घरातला कधी झाला आणि आम्हालाही त्याचा लाडा कधी लागला ते आम्हालाच कळालेलं नाही. आणि एक लहान बाळ कसं असतं आपल्या घरातलं सदस्य, का आपण इकडून तिकडून आलो आपण त्याच्याशी खेळतो, त्याचप्रकारे तोही आमच्या घरातला एक कोणी. आम्ही बाहेरून आलं ना, ऋतुराज येऊ माझा मुलगा किंवा माझा नवरा येऊ घर बाहेर, तो लगेच बाहेरून आलं का त्यांच्या पायाशी घुटमळतो, माझे लाड करा, मला उचलून घ्या. आपणही थोडंसं रमतो त्याच्यामध्ये. थोडा थकवा असतो आपल्या शरीरात, तोही निघून जातो त्याच्याशी खेळल्याने. आणि तो 2 वर्षाचा झाला. त्या गणपतीच्या दिवशी त्याला आणल्यामुळे त्याचा वाढदिवस आम्ही जसं गणपतीचा वाढदिवस किंवा तो आल्याचा उत्साह आपण साजरा करतो, त्याच उत्साहात आम्ही त्याचाही वाढदिवस साजरा केलेला आहे. विकास चौधरी, शालिनी प्लस, पिंपरी चिंचवड. खामगाव अनिकट रोडवर राहणाऱ्या एका पित्यानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधाम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मुलीच्या आईने शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली. पोटच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची माहिती परिसरातील महिलांना समजताच तेथील महिला आक्रमक झाल्या होत्या. याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. 1848 स्थापन झालेली विदर्भातील सर्वात जुन्या आणि मोठ्या बाजार समितीपैकी एक म्हणजे अकोट बाजार समिती. ही अकोट बाजार समिती ही 100% डिजिटल बाजार समिती झाली आहे. याच संदर्भातील ही बातमी. भारत देश आज डिजिटल प्रणालीकडे वळत असल्याने 21व्या शतकात कृषी उत्पन्न बाजार समित्या 100% संगणीकृत आणि हायटेक असाव्यात या उद्देशाने जागतिक बँकेच्या
अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शासनाने सुरुवातीला महाराष्ट्रातील 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संगणकीय लिलाव शेतमाल खरेदी प्रणाली सुरू केली असून अकोट बाजार समितीमध्ये या प्रणालीच्या माध्यमातून बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी करून संगणकीय पद्धतीने सर्व प्रक्रिया पार पाडतात. आज अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती 100% डिजिटल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजार समितीत लागत नसल्याने त्वरित शेतीमालाचे माप होऊन पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने ही प्रणाली महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 100% संगणकीय लिलाव पद्धती राबवणारी अकोट बाजार समिती ही राज्यातील पहिली बाजार समिती म्हणता येईल. ई लिलाव आणि संपूर्ण संगणकीय प्रणाली ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितावह असून याद्वारे शेतकऱ्यांच्या मालाची नोंदणी, मालाचा भाव, वजन सर्व व्यवहार संगणकीकृत अशाच पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाची नोंद लगेच होऊन शेतीमालाची विक्री झाल्यामुळे पैसा जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे जागतिक बँकेचा अर्थसहाय्य तसेच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून कॉम्प्युटराइज ऑप्शन सिस्टमची सुरुवात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत 5 बाजार समितींना पायलट प्रोजेक्ट देण्यात आला होता. त्या 5 अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे लिलाव संगणकीकृत पद्धतीने करण्यात येतात. या पद्धतीमध्ये बाजार समितीमध्ये जेव्हा शेतमालांचा शेतकऱ्यांचा शेतमाल येतो तेव्हा सर्वप्रथम त्यांची आवकमध्ये नोंद घेतली जाते. शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती त्यांच्या मोबाईल क्रमांकासह आपण कम्प्युटराइज सिस्टममध्ये त्यांची नोंद घेतो. तसेच आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठल्या टप्प्यावरती विक्री करण्यात येतो आहे त्याची सर्व माहिती SMS त्यांना दिली जाते. शेतकरी जेव्हा बाजार आवारामध्ये येतो तेव्हा सर्वप्रथम त्यांची नोंद आवकमध्ये संगणकीकृत पद्धतीने होतो. त्यानंतर त्यांचा लॉट पद्धतीने शेतमालाचे लिलाव केले जातात. लिलाव करताना व्यापारी संगणक पद्धतीचा पूर्णपणे अवलंब करतात. बाजार समितीने आणि प्रकल्पाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना कम्प्युटराइज लॅब तसेच टॅबसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे आणि या प्रकल्पातून लिलाव करण्याकरिता संगणकीकृत प्रणालीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शिवाय शेतीमालाचे वजन, भाव आणि एकूण रक्कम याबाबतचे मेसेज त्वरित शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत असल्याने ही प्रणाली महत्त्वपूर्ण, फ्रेंडली आणि खात्रीशीर आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी कधी बाजार समितीत आणायचा याबाबतचे मेसेजद्वारे शेतकऱ्यांना कळवले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहने घेऊन अगोदर येण्याची गरज पडत नसल्याने ज्या दिवशी लिलाव असेल त्याच दिवशी शेतकरी शेतमाल घेऊन येत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा देखील होतोय. इथे गेल्या 14-15 वर्षापासून मार्केट यार्डमध्ये माल विकायला आणतो. गेल्या 2-3 वर्षापासून जवळपास कॉटन मार्केट अकोट येथे माळवे साहेब यांच्या मार्गदर्शनात इथं संगणकीकृत लिलाव, संगणकीकृत बिलिंग आणि संगणकीकृत जे पेमेंट आहे ते सुद्धा इथं या मार्केटमध्ये दिल्या जाते. त्यामुळे याआधी होणारी मापामध्ये होणारी हेराफेरी किंवा कागदपत्रांचे काही वजनामध्ये जे हे होती फरक पडत होता तो आता अजिबात बंद आलेला आहे. आणि सर्व संगणकीकृत असल्यामुळं आपल्याला केव्हाही आपला जर हिशोब तपासायचा असला तर मार्केटला त्याची जे सॉफ्ट कॉपी असते ती केव्हाही आपल्याला मिळू शकते. आणि एक माल आपण इथं आणल्यानंतर निश्चिंत शेतकरी होऊन जातो. त्यामुळे या संगणकीकृत याच्यामुळं हा सर्व व्यवहार पारदर्शकतेमध्ये वाढलेली आहे. गोपाल नारे, शालिनी प्लस, अकोला. साताऱ्यातील फलटण पंढरपूर रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक हे वडणी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटे जिमला निघालेल्या युवकांच्या बाईकला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील फलटण पंढरपूर रोडवरती ही दुर्घटना घडली. यात अक्षय नाळे, राहुल नाळे, अमित नाळे या तरुणांचा अपघातात मृत्यू झाला. तिघेही वडणी येथील रहिवासी आहेत. अक्षय, राहुल, अमित हे तिघे पहाटे बाईकवरून पिंप्रद या गावात जिमसाठी निघाले होते. दरम्यान बाईकवरती जात असताना मागच्या बाजून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांनी वेळेच घटनास्थळी दाखल होत संतप्त नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
फलटण तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस CCTV फुटेजचा आधार घेत आहेत. मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सकलेन मुलांनी शालिनी प्लस सातारा. इंधन दरवाढीची मालिका आजही सुरूच आहे. पेट्रोलचा दर आज 35 पैशांनी तर डिझेलचा दर 24 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 89.2 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 78.6 रुपये या दराने मिळत आहे. यामुळे येत्या काळात इंधनाचे वाढते दर खाली येतील अशी आशा उरलेली नाही. औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, सोलापूरमध्ये पेट्रोल दराने 90 पार केली आहे तर इतर शहरातही दर 90 वाटचाल करत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याचं दिसून येत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंद पुकारला होता. काँग्रेसच्या या आंदोलनाला जवळपास 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र इंधन दरवाढीवर या आंदोलनाचाही काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. डॉल्बी आणि गणपती विसर्जन वादात आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी उडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन कृत्रिम तळ्याची व्यवस्था करावी तसंच डॉल्बी बाबत अटी शिथिल कराव्यात अशी मागणी शिवेंद्र सिंह राजे यांनी केली आहे. साताऱ्यातील गणपती विसर्जन आणि डॉल्बीचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. खासदार उदयनराजे यांच्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या वादात उडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन तातडीने कृत्रिम तळ्याची व्यवस्था करावी तसेच डॉल्बीबाबत अटी शिथिल करून डिझेलला परवानगी द्यावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यात अनेक मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. मात्र गणपतीचं विसर्जन कुठं करायचं हा प्रश्न मंडळासमोर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणपती मंडळांना वेठीस न धरता तातडीने निर्णय घेऊन गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. डीजेच्या मुद्द्यावरही शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली. गणपती विसर्जनादरम्यान डॉल्बी वापरायला प्रशासनाने काही अटी लावून परवानगी द्यावी. मात्र डॉल्बी वापरावरती सरसकट बंदी घालू नये तसेच नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करावी असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला सुरुवात झाली असून येणाऱ्या 19 तारखेला भारत आणि पाकिस्तान मध्ये टक्कर होणार आहे. या सामन्याकडे सर्वच क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्माची टीम इंडिया आशिया चषकात खेळण्यासाठी दुबईत दाखल झाली आहे. वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला आजपासूनच सुरुवात होत आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे. सलामीचा सामना मंगळवारी 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. टीम इंडियाच्या नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आशिया चषक जिंकणार का याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणी आणखी एक खुलासा. त्यांना ओळखणारे दोघे जण अगोदरच घटनास्थळी आले होते. बीडचा आमदार व्हायचा असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही तर राजूरच्या गणपतीचा आशीर्वाद महत्वाचा. धनंजय मुंडेंची टीका. जम्मू काश्मीरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान. सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरूच. पिकावर फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा. विठ्ठल घोसारी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. आणि गोव्याच्या नेतृत्वात बदलाची मागणी. पर्रिकरांच्या ढासळत्या तब्येतीमुळे जोर धरू लागली मागणी. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.